हाँ योगेश केळकर एक्टिव म्हापसा सिटीजन्स असोसिएशन या संघटनेचो अध्यक्ष माझ्या वांगडा असा समीर हरमलकर या संघटनेचो जॉईंट सेक्रेटरी म्हापशान येते 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर सांचे 5 ते 8 या टायमा मधी आम्ही जे डोमेस्टिक कंज्युमर असा सिंगल फेज तांका घरा फाटल्यान 2 असे 9 वॉटाचे एलईडी लॅम्प हांचे डिस्ट्रीब्युशन करतले. ही स्कीम म्हापशाच्या लोकांक खातीर असा जे ही स्कीमचो फायदो घेऊक सोदता तांच्यानी आपले लायटीचे बील आणि एक आयडेंटिटी प्रूफ घेऊन येवचे आणि आपले 2 लॅम्प असा ते कलेक्ट करून वरचे. हे फ्री ऑफ कॉस्ट दितले आम्ही, काय कॉस्ट असताना. खूप एक सिंडिकेट बँक असा म्हापशा, त्याच्या फाटल्यान कॅफे योगेश म्हणून असा. फाटी आम्ही थंय त्याच लोकेशनार नाल्लाच्या डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम केल्लो. सो जायत्या लोकांक ती खबर असा जागा. हे तुम्ही बल्ब फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट कारण उद्देश हेचे कारण म्हणजे एक म्हणजे हे एनर्जी सेव्हिंग बल्ब आणि दिवाळीच्या टायमार एक लोकांक एक तोंडांक लोकांक एक उमेद येवची सणाची साजरी करता. आणि एक आम्ही पर्टिक्युलर ग्रुप जो असा न्हू जे डोमेस्टिक कंझ्युमर आहात म्हणजे कमी लोडाचे असा म्हणजे व्हडले जेंचे बंगले बीन असतात लहान घरं असतात की त्यांच्या खातीर स्कीम असा. सो इट इज सगळ्यांक ती अशी स्कीम ना. सो सिंगल फेज आणि डोमेस्टिक म्हणजे कमर्शियल ज्यांचे कनेक्शन असा त्यांच्या खातीर ही स्कीम ना. शॉपांक खातीर वा बाकीची जी आस्थापना असा त्यांच्या खातीर ना. सध्या आमचो असो काय असो इलेक्शनाचो आमचो मोटिव्ह ना. मग खंयचो पक्ष जर आमकां एप्रोच करत आमच्या खंयच्या मेंबराक करत जाल्यार आमी जर ते विचारधारा तांची आणि आमची पडटा जाल्यार आमी विचार करू शकता. म्हणजे जेंचे म्हणजे म्हापशाचे आता डेव्हलपमेंट तशी म्हापशा काय ना म्हटल्यार फाटी पडला न्हू खंय तरी बाकीच्या गोयच्या बाकीचे जी शारा आसा तांच्या. सो जे डेव्हलपमेंटाचे जे पक्ष आसा तेंका फास्ट डेव्हलपमेंट रॅपीड डेव्हलपमेंट करपाची कॅपॅसिटी आहे त्या पक्षा वांगडा आम्ही हे करू शकतो. म्हापशाचो विकास फाटी नेमके तुम्ही बीजेपी टार्गेट करता आमदार आता ते आता तेंच्यानी हे करपाचे न्हू. आम्ही विकास फाटी पडलो हे आमचे हे फायनल रिझल्ट. आता त्याची कारणां किती ते पक्षान आणि ते सरकारान तेंच्यानी हे करपाचे न्हू. विकास म्हणजे आमदार फाटी पडलो हय तसे म्हणू शकता. म्हणजे की म्हापशा आता तार रिव्हरीचा जो विषय असा जो आता जायत्या आम्ही अजून हे करू ना जायत्या संघटनांनी उकलून धरला तो किद्या खातीर झाला किद्या ती सिवरेज सिस्टमाचा जो जायकाचा प्रकल्प आहे तो फाटी पडतो अजून जाऊकच ना न्हू. कमिशन जाऊक ना इतले करोडांनी पैसे घालून ताजे जाय तसे फळ लोकांक मिळूंक ना न्हू. ताजे तुमचे मत असा की गरज पडली जाल्यार एन वेळ तुम्ही निवडणुकी लढवपास रेडी असत तुम्ही अथवा तुमचे जे कोण सदस्य असतात इतके. आणि आता तुम्ही म्हापशाच्या बाबतीत आरोप करता इतकेच तुम्ही बाहेर किंवा सर्वसाधारण आता येत असता इलेक्शन शिबिरां घेवप मागीर हाडाची जी हे असा जाणट्या लोकांक बी हाडाचे जॉईंट्सचे प्रॉब्लम असतात ताजी शिबिरां घेवप मागीर स्वबचत गट तांच्या वांगडा काम करप हांचे हातून आमचे कार्य चालू आशिल्ले. आमच्या म्हापशा एक्टिव सिटीजन ग्रुपाचा मेंबर असतो त्याच्या खातीर आम्ही दिवाळी खातीर आता हे बल्ब डिस्ट्रीब्युशनचे काम फ्री करतात. लास्ट टाइम आम्ही नाल्ले दिलेले सेम लोकेशन आमची साधारण आम्ही 1500 घरांचे टार्गेट असे धरून चालल्या. म्हापशान आम्ही असं डेटा काढला की सिंगल फेज कनेक्शन डोमेस्टिक साधारण 8 ते 10 हजार असा. सो एक साधारण 1500 लोक या स्किमीचो फायदो घेतले असा आमचो अंदाज असा. आणि जर ते वाढले जाल्यार आम्ही आणि हे प्रोक्युअर करून दितले. तुम्ही एव्हरी इयर देता ना आम्ही या वर्षात नॉर्मली आमचे दर वर्षा मेडिसिनल प्लांट सेपलिंग 3 वर्षा फाटले आम्ही दिलं. मागीर तसे आमचे चडशे कार्य असा ते आय कॅम्प्स ऑर्गनायज करप मागीर महिला बचत गट तांकां हेल्प करप तितून आमचे काम असा. आणि येता ते आता या आयतारा कुचेरी साई मंदीर ग्राउंडा कडे थंय आमचो 23वो आय कॅम्प असा आय चेकअप कॅम्प विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेक्टेकल्स ते चष्मे दितले आम्ही. सो ते जे म्हापशाचे लोक असा त्यांच्यानी थंय येऊन थंय आय कॅम्पाचं हे घेऊ शकतो. बल्बाची जितकी मागीर सगळ्या खातीर म्हापशा हय सगळे म्हापशाचे लोक आहात त्यांच्या खातीर.